हा थैमान घातल्या असतानाच तोच व्हायरस आता भारतामध्ये आलेला आहे आणि भारतामध्येच आला असताना भारतातली खूप मोठी एक राजधानी, आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि त्यातील त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरसचं प्रमाण, या कोरोना व्हायरसचं प्रमाण जास्त असतानाच असं वाटतंय की भारताची कोरोनाची राजधानी महाराष्ट्र होते का काय. अशा परिस्थितीतच आपल्या या आरोग्य मंत्रा कार्यक्रमामध्ये आलेले आहेत फलटण डॉक्टर असोसिएशनचे जी टीम आहे त्यांनी जनजागृती करण्याचा निर्णय घेतलेला आहे की कोरोना कसा होतो, कोरोनावरती उपाययोजना काय, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, अशा सगळ्या काही गोष्टीचा उहापोह आज आपण फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्व जे डॉक्टर टीम्स आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार की हा कोरोना नक्की काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, या संदर्भात आपण सगळी माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत फलटण डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोनवणे, ते स्वतः युरोलॉजिस्ट आहेत. त्याचबरोबर डॉक्टर असोसिएशनचे सचिव आहेत डॉक्टर मीना दोषी आहेत, ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत. त्याचबरोबर डॉक्टर असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉक्टर संजीवनी राऊत आपल्या बरोबर आहेत, त्याही आपल्याला काही मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर डॉक्टर संजय राऊत एमडी फिजिशियन आहेत, ते खूप मोठा त्यांचा लांडगा अनुभव आहे ग्रामीण क्षेत्राबरोबर शहरी क्षेत्रातील रुग्ण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर येत असतात, त्यांच्याकडून आपण काही माहिती जाणून घेणार आहोत. एवढंच नव्हे तर फलटणचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर सुभाष गायकवाड सर आपल्या बरोबर आहेत, ते पण त्यांच्याकडून आपण जाणार आहे की शासन स्तरावरती ह्या बाबतीत काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्यांची जे सरकार योजना आहेत त्या कशा पद्धतीनं पुढं कुठल्या स्टेजला आहेत ह्या सगळ्याचा उहापोह आपण डॉक्टर साहेबांबरोबर करणार आहोत. ह्या सर्वांची कोरोनाबाबतची सुरुवात करत असताना मला डॉक्टर रवींद्र सोनवणे सरांना मला विचारायचं आहे की कोरोना विषाणूचा उगम नक्की कसा झाला, या विषयी आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या. कोरोनाचा विषाणू ज्याला COVID-19 ही म्हटलं जातं त्याचा उगम हा चीनचा वुहान प्रांत आहे, तिथे उगम झाला आणि तिथून हा जगभर पसरला गेला. तिथे जे काही लोकांच्या भेटीगाठी झालेल्या होत्या त्यांच्याकडूनच तो जगभर पसरलेला आहे आणि आपल्या भारतात सुद्धा पहिल्यांदा तो आला, तो विदेशातून आलेल्या लोकांच्या कडूनच भारतात त्याचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे. ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी सांगितलं की हा जो विषाणू आहे तो हा चीन मधून आलेला आहे, हा चीन मधून आलेला असताना ह्याचा भारतामध्ये कसा पसरतोय याविषयी आपण जाणून घेणार आहे डॉक्टर संजीवनी राऊत मॅडम. मला मॅडम थोडक्यात सांगतो की हा जो कोरोना विषाणू आहे तो कसा पसरतो हे थोडक्यात आम्हाला सांगा. कोरोना व्हायरस जो आहे त्याची साईज मोठी आहे, 400 मायक्रोमीटर टू 500 मायक्रोमीटर, त्यामुळे त्याच्यातनं त्याचं हवेमधून इन्फेक्शन न होता ते कॉन्टॅक्ट किंवा ड्रॉपलेट इन्फेक्शन, जे आपण सर्दी किंवा खोकल्यातनं आपण जेव्हा आपल्या ह्याच्यातनं ते जे बाहेर पडतात द्रव त्याच्यामधनं तो होतो आणि ते जेव्हा कपड्यावर पडतात किंवा खाली आपला जे वर्किंग एरिया असतो सरफेस किंवा आपण साधा दरवाजा उघडताना तोच हात लागला तर त्या ह्याच्यामधनं या कॉन्टॅक्टमधनं तो पसरतो. त्यासाठी मग आपण जे ती काळजी घ्यायला पाहिजे. मॅडमनं सांगितलं की हा जो विषाणू आहे सर्वसाधारण 400 मायक्रोमीटर आहे, तर त्यासाठी त्याची काळजी घेणं आहे. आता हा जो विषाणू कसा पसरतोय मॅडम सांगितलं, त्यानंतर डॉक्टर संजय राऊत यांच्याकडून मला विचारून घ्यायचं की हा जो कोरोना व्हायरस आहे त्याची सर्वसाधारण तुमच्याकडे बरेचसेच पेशंट असतात, ग्रामीण भागात येतात, शहरी भागातून, विदेशातून, तुम्ही स्वतः एमडी फिजिशियन आहात, तर याची सर्वसाधारण लक्षणं काय असतात? व्हायरल इलनेस आहे. व्हायरस इलनेस असल्यामुळं ह्याची सुद्धा लक्षणं सर्दी खोकला याने सुरुवात होतात. म्हणजे पेशंटला सुरुवातीला माइल्ड जेवढ्या सिमटम्स असतात किंवा माइल्ड केस आपण जेव्हा म्हणतो तर त्याला सुरुवातीला सर्दी खोकला घसा खोकवणे नंतर विकनेस थकवा लिथार्जी अशी सुरुवातीची लक्षणं असतात. साधारण ही पहिल्यांदा 1-4 दिवस अशी लक्षणं राहतात आणि त्यानंतर मग पेशंटला जर स्वतःची प्रतिकारशक्ती जर त्याची अपुरी पडली आणि त्या आजाराचा प्रादुर्भाव त्याच्या शरीरामध्ये जर वेगाने फैलला तर तो पेशंट सेकंड स्टेजमध्ये किंवा मॉडरेट टू सिव्हिअर केस यामध्ये तो जातो. अशा केसमध्ये त्या पेशंटला नंतर धाप लागणे, दम लागणे, त्याचं रूपांतर निमोनियामध्ये होणे
आणि त्यानंतर मग काही मेंटल चेंजेस, त्यामध्ये मग कन्फ्युजन, गोंधळासारखे होणे, भान हरपणे, ह्या पुढचे सिरियस लक्षणं येतात. साधारणपणे माइल्ड केसेस जे असतात तर ह्या केसेसना आपण आयसोलेशन करतो, त्या केसेसना फक्त बाजूला केलं जातं, म्हणजे समाजापासून किंवा इतर नातेवाईकांच्या पासून त्याला बाजूला केलं जातं. आणि ह्या माइल्ड केसेस आहेत त्या सोप्या आहेत, पण एकदा ज्यावेळेला हा पेशंट्स असे मॉडरेट टू सिव्हिअर केसेसमध्ये ज्यावेळेला दाखल होतात तर असे पेशंट्स ट्रीट करणे, हँडल करणे डिफिकल्ट आहे आणि ह्यांना ॲडमिट करणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण जे हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट करतो पेशंट्स हे मॉडरेट टू सिव्हिअर पेशंट्स असतात आणि अशा पेशंटमध्ये मग पुढचे गंभीरने जे येणारे धोके आहे हे वाढण्याची शक्यता राहते. तुम्हालाच मला एक दुसरा असा प्रश्न, तुम्ही आता आम्हाला लक्षणं सांगितलं, परंतु ही लक्षणं सर्वसाधारण मला असं विचारायचं आहे की ज्यांना पूर्वीचे काही आजार आहेत, म्हणजे डायबिटीज असेल किंवा इतर काही आजार असतात, असे कोणते आजार असतात की त्यांना पटकन हा कोरोना हा आजार होऊ शकतो किंवा व्हायरसची लागण होऊ शकते. ह्या व्हायरसची लागण झाल्यानंतर साधारण आपण समाजात बघितले की व्हायरसची लागण पुन्हा येऊ शकते, म्हणजे असं काही नाही की बाबा काही ठराविक लोकांनाच होतील, तरुणांना होतील, वृद्धांना होतील, असं काही नाही. म्हणजे समाजातला प्रत्येक घटक हा व्हायरसला पूर्ण आहे आणि त्या व्हायरसमध्ये आपल्याकडं त्या व्हायरसच्या अगेन्स्ट इम्युनिटी न डेव्हलप झाल्यामुळे किंवा प्रतिकारशक्ती नसल्यामुळे आपल्या तो व्हायरस प्रतिकार म्हणजे व्हायरस त्याचा शिरकाव होणार आणि हा ज्याच्या मनुष्याच्या शरीरामध्ये हा व्हायरस जाणार त्याला त्या आजाराची लक्षणं दिसण्याची शक्यता दाट आहे. पण ह्यानंतर असं लक्षात आलं की जे वृद्ध लोक आहेत किंवा ज्यांचं वय 60 ते 65 ह्या वयाच्या पुढचे आहे, ज्या व्यक्तींना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहे, तसंच ज्या पेशंट्स अगोदरच एच आय व्हीग्रस्त आहेत त्यांना ERT म्हणजे जी एच आय व्हीची ट्रीटमेंट आहे ती चालू आहे, अशा पेशंटची अगोदरच त्यांची इम्युनिटी कमी असते, त्यांची प्रतिकारशक्ती ही कमी असते, अशा पेशंट्समध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता दाट राहते. जे पेशंट्स निरोगी आहेत त्या पेशंटमध्ये लागण होईल, पण ते सिरियस होतील का किंवा त्यांना जास्त लागण होईल का आणि जास्त ते म्हणजे तो प्रादुर्भाव वाढेल का हे सांगता येणं आता शक्य नाही. पण जे पेशंट्सना वृद्ध आहेत, जे पेशंट्स एच आय व्हीग्रस्त आहेत, जे पेशंट्स डायबिटीस आहेत, ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना हृदयविकार आहे, अशा रुग्णांना याचा कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता दाट किंवा जास्त आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत मला असं विचारायचं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही टेन्शन ही घ्यायचं नाही नाही आणि सगळ्या शास्त्रामध्ये निरोगी राहायचं, निरोगी राहणे हे गरजेचं आहे. रावत सरांनी आपल्याला सांगितलं की ह्या सर्वात महत्वाचा जे घटक आहे की आपण स्वतः निरोगी असणं गरजेचं आहे, तर तो कोरोना आपल्यापासून दूर राहू शकतो आणि आपण आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. याचबरोबर आपल्याबरोबर डॉक्टर सुभाष गायकवाड सर आहेत, शासनाचे एक प्रतिनिधी आहेत, ते त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की ह्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार स्तरावरून आपल्याकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, त्यासाठी काय वेगळे कक्ष उभारणी केलेली आहे की शासनाचा काही फंड उपलब्ध करून दिला, जे गोरगरीब लोक आहेत किंवा झोपडपट्टी एरियातील काही लोक राहतात त्यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या, तुम्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत किंवा ग्रामीण भागामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत त्या संदर्भात जरा आम्हा प्रेक्षकांना माहिती द्या. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा या कोरोना व्हायरसच्या प्रतिकार करण्यासाठी सज्ज झालेला आहे. केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स उभारलेले आहेत आणि जे परदेशातून जे व्यक्ती येणार आहेत 14 देशांची लिस्ट दिलेली आहे, ते 14 देशांमधून येणाऱ्या व्यक्तींना डायरेक्ट क्वारंटाईन केलं जातं आणि इतर देशात 14 सोडून ज्या दुसरे देशातून जे येणारे आहेत क्वारंटाईन करणं म्हणजे नक्की सांगा, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जाणवते की कोई क्वारंटाईन नक्की काय, क्वारंटाईन करणं म्हणजे त्या व्यक्तीला एका रूम मध्ये सेपरेट ठेवणे आणि त्या व्यक्तीमध्ये जर लक्षणं आढळून आली तर त्याला पुढील उपचार सुरू करणे असं क्वारंटाईन मध्ये केलं जातं. क्वारंटाईन मध्ये मग त्याला सेपरेट संडास बाथरूमची सोय केली जाते, त्याची राहण्याची सोय, त्याची खाण्याची सोय आणि बाहेर त्याला फिरू दिलं जात नाही, याला क्वारंटाईन म्हणलं जातं. मराठीमध्ये 14 दिवस ठेवलं जातं आणि यामध्ये इतर देशामधून जे व्यक्ती येणार आहे त्याच्यामध्ये जर लक्षणं आढळली तरच त्याला त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आपण थांबवतोय आणि जर लक्षणं आढळली तर पुढील उपचार आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 लॅब आहेत, एक कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये एक आहे आणि एक नायर हॉस्पिटलमध्ये आहे, या 2 ठिकाणी त्याचे नेझोफॅरिंजियल जे स्वॉब आहेत ते घेतले जातात आणि तिथे तपासणी केल्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे आपल्याला त्याचा रिझल्ट समजतो. पॉझिटिव्ह आला तर त्याला आयसोलेशन केलं जातं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं आणि जर निगेटिव्ह आला तर त्या फक्त त्या पेशंटला 14 दिवस क्वारंटाईन केलं जातं, त्याची दर दिवशी माहिती घेतली जाते. मी क्वारंटाईन सांगितलं मला एक सांगा, कारण की आपल्याकडं कुटुंब पद्धती आहे, सर्वसाधारण एका घरामध्ये 3 ते 4 लोक असतात,
मग अशा टायमिंगला काय कशा पद्धतीने तुम्ही सरकारी यंत्रणा काय कार्यक्रम राबवतो? ज्याच्यामध्ये लक्षण नाही त्याला होम क्वारंटाईन केलं जातं, म्हणजे घरीच त्याला ठेवलं जातं आणि त्यामध्येच त्याला सांगितलं जातं किंवा एका खोलीमध्ये किंवा 3 फुटापेक्षा लांब, म्हणजे घरामध्ये व्यक्ती जरी असतील तर 3 फुटाच्या आतमध्ये त्याला 3 फुट अंतर ठेवून त्या पेशंट नातेवाईकाशी बोललं पाहिजे आणि त्याचे जे काही कपडे आहेत ते आहेत ते बाजूला ठेवली पाहिजेत, त्याची भांडी सुद्धा बाजूला ठेवली पाहिजेत, त्याला अटॅच एक संडास बाथरूम पाहिजेत आणि बाकीचे ज्या काय प्रतिकार करण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून टाळण्यासाठी जे काय 4 आपण सांगतो की हा दर अंतर ठेवून बोललं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गर्दीच्या ठिकाणी किंवा बाहेर 14 दिवस तिथे जायचं हे आपण त्याला आरोग्य शिक्षण दिलं जातं. तिथं मला सांगा की तुम्ही म्हणला की सॅनिटायझर किंवा मास्कचा वापर करणं महाराष्ट्र शासनानं असं काय आहे का, मी तुम्हाला झटकी झोपडपट्टी एरिया असेल किंवा जे ग्रामीण भागातील लोक असतील किंवा जे झोपडपट्टी एरियाचे लोक राहतात त्यांना ह्या गोष्टी शक्य होत नाही, परंतु त्याच्यासाठी शासनानं काय वेगळा फंड उपलब्ध केला किंवा उभारला आहे का आणि तुम्ही त्यांना काय सॅनिटायझर किंवा मास्क असं काही वाटप करणार करून त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करणार आहात? आता जे साधा सोपा आता प्रत्येकाला डिस्पोजेबल मास्क पुरवणं शक्य नाही, त्यासाठी साधा सोपा मास्क कापडी मास्क एक 4 पदरी मास्क घरी तयार करून तो दररोजच्या दररोज वापरला तरी चालतोय, तो दर दिवशी दुसऱ्या दिवशी धुतला पाहिजे स्वच्छ साबणामध्ये आणि तोच वापरला तरी चालतोय. तिसरं म्हणजे सॅनिटायझर पाहिजे असं काही नाही, स्वच्छ साबणाने हात धुतला 20 सेकंद दररोज म्हणजे प्रत्येक 2-2 तासानंतर 20 सेकंद जर हात स्वच्छ धुतला आणि हात धुण्याची पद्धत कशी आहे त्याचं सुद्धा आम्ही आरोग्य शिक्षण आमच्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी मोठे कंपनी त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या ठिकाणी हात कसे धुवायचे ह्याबद्दल सुद्धा आरोग्य शिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामार्फत आपण प्रसार टाळतोय. मला एक आणि दुसरं आता ही हा जो जर पॉझिटिव्ह निघाला आणि त्याचा जो काही खर्च आहे तो खर्च आपण ह्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्या योजनेअंतर्गत त्याचं ते बिल आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा परवानगी देणार आहे की काही ठराविक ठिकाणी रुबिया हॉल वगैरे अशा ठिकाणी त्याचं महात्मा फुले जन कल्याण आरोग्य योजनेमार्फत त्याचं बिल गव्हर्नमेंट देणार आहे. मी सर्वसाधारण जे काही मास्क असेल तुमचं एक सर्वसाधारण म्हणणं असं की तुम्हाला मास्क घेण्याची गरज नाही, तुमच्याकडे जो हात रुमाल असतो तो हात रुमाल तुम्ही रोजची रोज धुवून जरी वापरला स्वच्छ याच्यात तरी तुमचा जो कोरोना व्हायरस आहे त्याला प्रतिबंध होऊ शकतो. मला असं एक अजून एक असं विचारायचं होतं की सर्वसाधारण हा कोरोना व्हायरस 3 स्टेजमध्ये जातो असं म्हटलं जातं, तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्टेजला तो व्हायरस सध्या? माझा काही कॉन्टॅक्ट नाही, कुठली पेशंट माझ्याकडे येत नाही, पण आता बऱ्याच वेळा असं होतं की असिम्प्टोमॅटिक पेशंट किंवा ज्या पेशंटला लागण आहे ते आता अजून सापडलेलं नाही, ते पेशंट्स किंवा ते बांधव समाज बांधव आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर आपल्याला ते इन्फेक्शन होऊ शकतं. हे होऊ नये म्हणून आता नेक्स्ट 15 दिवस जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या 15 दिवसामध्ये आपल्या पलटण तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांनी जर अत्यंत दक्षतेने गर्दीपासून विलंब केला, गर्दीत गेले नाही, आयसोलेशन केलं, जास्तीत जास्त घरी राहण्याचा प्रयत्न केला, कामाच्या ठिकाणी बंद केले, दुकानं बंद केली, तर त्याचा नक्की फायदा होईल आणि आपलं पलटण तालुका तरी मला असं वाटतं सेफ होईल. डॉक्टर असोसिएशनचे सचिव आहेत निना जोशी, त्यांना मला एक शेवटचा असा प्रश्न विचारला, ह्या कोरोना व्हायरसमुळे भीतीचं वातावरण आहे फलटणमध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये भीतीचं वातावरण आहे, तर आपल्या डॉक्टर असोसिएशनतर्फे तुम्ही लोकांना काय संदेश द्याल की काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही सांगितलं तर? महत्त्वाचा संदेश म्हणजे की या व्हायरसला घाबरू नये, घाबरण्याचं कारण नाही, कुठल्याही गोष्टीचं आपण एक ठरवतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, जर कुठली गोष्ट घडायची असेल तर त्याला आधी रोखणं गरजेचं आहे, तर हा विषाणूचा प्रसार हाच ह्याच्यावर रोखणे हाच ह्याच्यावर सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. जसं की जसं चीनमध्ये फैलाव खूप झाला पण त्यांनी 15 दिवसाचा कर्फ्यू लावून किंवा जे लोकांना आजार झाला आहे ते घरामध्ये ठेवून थांबून पसरू दिलं नाही, याच्या उलट इटली वगैरे सारखा समृद्ध देश असून सुद्धा त्यांनी हा आजाराचं खूपच लाईटली घेतलं की त्यांनी आजारी पडलेले पेशंट सुद्धा बाहेर फिरले, ते 80 रुग्ण होते ते अख्ख्या त्यांच्या देशामध्ये पसरले, आज त्यांची लोकसंख्या 6 करोड आहे पण त्यांचा प्रसार एवढा झाला की त्यांचे दिवसाला 200-300 रुग्ण तयार होऊन एक्सपायर झाले. फलटण शहराबरोबर ग्रामीण भागात सुद्धा प्रॅक्टिस करतो, तर मला असं गांभीर्य जाणवतं की आपलं त्या लोकांना गांभीर्यच नाही, त्याचं कोणी लोक फिरतायत सहज
आमच्या ओपीडीमध्ये पण येत आहेत, कोणी तोंडाला मास्क लावत नाहीत, बाहेर सर्दी खोकल्याचे पेशंट आहेत ते स्वतः तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून बसत नाहीयेत, लहान मुलं पण खोकत आहेत. आपल्याकडची खराब सवय आहे की डायरेक्ट थुंकणे, ही खूप लोकांना वाईट सवय आहे आणि ह्याच्यातून जास्त प्रसार होणार आहे की लोकांनी आता सध्या पहिली सवय म्हणजे थुंकण्याची सवय टाळली पाहिजे, कारण हा प्रसार ड्रॉपलेट्स मधून होतोय. जर हे थुंकतात, हात लावतात, टेबलला टच करतात, धुवत नाहीत, तिथं दुसऱ्या माणसाने टच केला तर तो डायरेक्ट विषाणू आपल्या शरीरामध्ये जाणार आहे आणि त्याचा प्रसार होणार आहे. तर सर्वात पहिलं की सर्व लोकांनी प्रिकॉशन घ्या, स्वच्छता सगळ्यात पहिली जी सांगितली ती पाळा. त्यानंतर तुम्ही दवाखान्यामध्ये गेला किंवा गर्दीच्या ठिकाणी गेला किंवा सर्वात महत्वाचं फिरताना कंपल्सरी तोंडाला मास्क नाही मिळालं तर आपला घरचा रुमाल वापरा आणि रस्त्यावर थुंकू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, वरच्यावर आपले हात स्वच्छ धुवा. सॅनिटायझर मिळाले तर ते चांगलंच आहे, कुठेही कॅरी करता येते तिथं वापरा. आणि महत्वाचा संदेश एक द्यायचा असा आहे की तुम्ही दवाखान्याच्या ठिकाणी जात आहे तिथे गर्दी असणार आहे सध्या नक्की, कारण लोक घाबरले, सारी किरकोळ सर्दी झाली तरी पळतोय. त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जातो तर तू येतानाच प्रत्यक्ष मास्क बांधून या किंवा रुमाल बांधून या तोंडाला. तुम्ही डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये जरी प्रवेश केला की असं समजू ना की डॉक्टरांना काय, तो सुद्धा माणूस आहे, त्यांना काय याचा प्रादुर्भाव होणार नाही, तर ती काळजी तुम्ही स्वतः सुद्धा घ्या आणि आत एंटर करतानाच मास्क लावून किंवा रुमाल लावून आतमध्ये या असं. आणि सर्वात महत्वाचं की स्वच्छता पाळा आणि जास्त ठिकाणी फिरू नका. आपल्याला जो उद्याचा कर्फ्यूचा जनहितार्थ गव्हर्नमेंटने दिलेला आहे आपली काळजी घेण्यासाठी, तो तंतोतंत पालन करा. जर हा पालन केला नाही तर हा कर्फ्यू कदाचित पुढचा कंटिन्यू 10 ते 15 दिवस लागू शकतो, वाढवावा लागेल. त्याचनंतर आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे, जर हा आजार पसरू लागला तर तो आपल्याला आटोक्यात येणार नाही. दुसरं आणि त्यासाठी हा फैलाव होऊ नये म्हणून तुम्ही सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे की शहरातल्या लोकांच्या बरोबर मोठ्या सिटींबरोबर ग्रामीण भागातल्या रुग्णांपेक्षा रुग्ण होऊ नका आता, हे टाळणं महत्वाचं आहे. या ठिकाणी जे फिल्टर डॉक्टर असोसिएशनचे सचिव होते निना दोषी यांनी आपल्याला असं सांगितलं की तुम्ही रुग्ण होऊ नका, कारण की तुम्ही जर स्वतःची स्वतःच काळजी घेतली तर जो कोरोना आहे तो कोरोना पासून तुम्ही वाचणार आहात. त्यासाठी तुम्ही हात स्वच्छ धुवा, कुठेही जाताना मास्कचा वापर करा, वेळोवेळी हात धुवा. म्हणजे तुम्ही सकाळी हात धुतले म्हणजे संध्याकाळी हात धुतले असं चालणार नाही, तर 2 तासाला तुम्ही हात स्वच्छ केले पाहिजेत. ते आपले जे हात आहेत ते दुसरीकडे लावता कामा नाही, असे अनेक उपाय योजना डॉक्टरांनी सांगितल्या. त्याचबरोबर डॉक्टर सोनोन्यांनी पण उगम कसा झाला किंवा उपाययोजना लक्षणं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर गायकवाड आहेत त्यांनीही आपल्याला सांगितलं की शासनानं आता रविवारी कर्फ्यू जनता कर्फ्यू लावला. ह्या जनता कर्फ्यूमध्ये संपूर्ण भारतातील लोकांनी त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे, आणि हा जर एकदा कर्फ्यूमध्ये जर का हा विषाणूला आपण कोरोना विषाणूला जर थांबवू शकलो तर जो पुढं जे आपला प्रसार मोठ्या प्रमाणात ह्या विषाणूचा कोरोना विषाणूचा होणार आहे तो थांबणार आहे, कारण की 1.25 लाख कोटीच्या पुढं आपली लोकसंख्या आहे. आपला चीनच्या नंतरचा जो दुसरा लोकसंख्येचा देश आहे, सगळ्यात मोठा, आपल्याकडे उपाययोजना कमी आहेत. यासाठी आपण सर्वांनी जर स्वतःची काळजी स्वतःच घेतली आणि जे शासनानं आपण सगळ्यांनी हे पाळूया, सर्वांनी पाळूया, स्टे होम स्टे सेफ, टेक केअर.